नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सासवड शहरामध्ये 52 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे। कोडित नाक्यावरील 35 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। स्वामी समर्थ सोसायटी 53 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। हडको 30 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। गिरम्याळी 49 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। साळ्याळी 36 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। खेनटमळा 32 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। ताठेवाडी 56 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। शेवत्याळी 70 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। इनामकेळी 35 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। शेवत्याळी 38 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। दत्तनगर 22 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। हडको 44 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। बोरावकेळी 8 वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। इंदिरानगर 26 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। इंदिरानगर 54 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। सुशीलानंद सोसायटी 46 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्या सोसायटीतील 40 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्याच कुटुंबातील 15 वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। हडको 61 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्याच कुटुंबातील 32 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। बँक ऑफ इंडिया सासवड 30 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। जगतापाळी 58 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड 70 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 32 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्याच कुटुंबातील 30 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्याच कुटुंबातील 2 वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। एसटी स्टँड पाठीमागे 30 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 25 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 24 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 30 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 22 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 50 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले। हिवरकरमळा 35 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। व्यंकटेश अपार्टमेंट 47 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। तारादत्त पार्क 49 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। पोस्ट ऑफिस 55 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 35 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 40 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। नेताजी चौक 55 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। वाढीव हद्द 49 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। वाढीव हद्द 20 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। जगतापाळी 32 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। हिवरकरमळा 28 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। सासवड 46 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। सोपाननगर 19 वर्षाच्या मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। कोडित नाका 28 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। पुरंदर हायस्कूल
9 वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मोरिया हाइट्स 38 वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच कुटुंबातील 33 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. धन्यवाद.